मराठा समाजाच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून आरक्षणाची मागणी होत होती, त्यासाठी लाखोंचे मोर्चे देखील काढण्यात आले। त्यानंतर भाजप सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले, मात्र ते देखील केवळ तोंडढेकलेपणाच ठरला, कारण निवडणुकीच्या पुढे दिलेले हे आरक्षण हायकोर्टात याचिका दाखल केल्यामुळे स्थगित करण्यात आले। त्यामुळे फडणवीस सरकारने मराठा समाजाची कुचेष्टाच केल्याची भावना तरुणांमध्ये निर्माण झाली आहे। येत्या निवडणुकीत मराठा समाज आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती देखील मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे। सध्या तर आमची भूमिका अस्पष्ट आहे, अजूनही आम्ही कोणत्याही ठोस डिसिजन किंवा अर्जापर्यंत नाही आहे। आमचं 2 ते 3 दिवसात आम्ही समाजाचे जे युवक आणि जे ज्येष्ठ आहेत, ज्यांचं समाजासाठी योगदान आहे आणि जे कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही आहे, अशा युवकांची आणि ज्येष्ठांची आम्ही मीटिंग घेत आहोत आणि त्या मीटिंगमध्ये आम्ही पुढची दिशा आणि दशा ठरवणार असून सध्या तर कोणत्याही पक्षास किंवा उमेदवारास आमचा पाठिंबा नाही आहे। असं असलं तरी काँग्रेस सरकारनेही आम्हाला काहीच दिले नाही, त्यामुळे आता निवडणुकीत आम्हाला कोणीही गृहीत धरू नये असा सूर युवकांमधून समोर येतोय। मराठा आरक्षणासाठी 42 लोकांनी प्राणांची आहुती दिली, त्यांच्या या त्यागाचे हेच फळ आहे का असा संतप्त सवालही मराठा तरुणांनी केलाय। मुळात भाजप सरकार येण्यापूर्वी मराठा समाजाला 100 दिवसात आरक्षण देणार म्हटलं होतं, त्यानंतर कोपर्डीची घटना घडल्यानंतर ही मराठा क्रांती मोर्चा संघटना स्थापन अख्ख्या महाराष्ट्रात उभारण्यात आली, पण अद्यापर्यंत सरकारने मराठा समाजाची एकही मागणी मान्य केली नसून फक्त मराठा समाजाला गाजर देण्यात आलेला आहे। 25 फेब्रुवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश काढले की जोपर्यंत कोर्टा न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत मराठा समाजाला कोणत्याही प्रकारचं आरक्षण लागू नाही। 42 मराठा बांधव जो मराठा आरक्षणासाठी बलिदान दिले त्यांच्या हरेक घरा कुटुंबाला 10 लाख रुपये आणि सरकारी नोकरी देणार होते, त्यात पण त्यांनी गाजर दिले। पहिला सशी अण्णा सपाटे महामंडळ स्थापना केली, त्यातून सुद्धा त्यांनी मराठा समाज युवकांचं फसवणूक केलेलं आहे। आता येत्या 2 दिवसात मराठा समाजाची एक बैठक आयोजित करण्यात येईल आणि आम्ही जसं मागच्या काँग्रेस सरकारने सुद्धा मराठा समाजाला फसवलं आहे आणि भाजप सरकारने सुद्धा मराठा समाजाला फसवलं आहे, आम्ही सर्वांची एकमत घेऊन आम्ही 2 दिवसांनी पत्र परिषद घेऊन आमची भूमिका आम्ही जाहीर करणार आहे। जर मराठा समाजातील कोणाही व्यक्तीने राजकीय उमेदवाराला पाठिंबा दिल्यास तो त्याचा वैयक्तिक असेल, जर मराठा क्रांती मोर्चाच्या नावावर कोणी पाठिंबा दिला तर त्याला जाब आम्ही विचारणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे। तसेच अद्याप आमचा कोणत्याही पक्षाला किंवा उमेदवाराला पाठिंबा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे।